ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज प्रश्न घेतला आहे की विद्यार्थी जी शिक्षण घेत आहेत त्यांच्या मेमरीत, म्हणजे आपण स्मरणशक्ती व्यवस्थित नाही, त्यांनी अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, आठवत नाहीत बऱ्याच गोष्टी, ऐन परीक्षेच्या वेळेस विसरून जातात, म्हणजे स्मरणशक्तीची कमकुवतपणा। त्यासाठी मी एक दैवी उपाय सांगणार आहे, तर नीट ऐका तो उपाय। उपाय तोडगा जो आहे तो एकदम सोपा आहे, काही अवघड नाही। ज्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये काही गोष्टी ज्या अभ्यास केलेल्या राहत नाही, त्यांच्यासाठी महत्वाचं आहे लक्षात घ्यायचं। लक्षात आलं का? हे शनिवार समजा, या एका तर समजा उद्याच्या शनिवार आला, तर या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत काय करायचं? ही जी भाग आहे आपलं म्हणून शिंडी असते इथं, ही तर मेंदूचा ही भाग, येथील फक्त हळूच दोन असे दोन केस घ्यायचे। विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, तसं काही मुलांसाठीच असं काही नाही, मुलींसाठीही येथील दोन केस घ्यायचे, दोन, आणि ते दोन केस कट करायचे। आता कट करायचे तर कधी? या शनिवारपासून सुरुवात करायची पुढच्या शनिवारपर्यंत, म्हणजे 8 दिवस सलग दोन दोन दररोज दोन केस कमी करायचे, कट करायचे। आणि ती केस पुन्हा 8 दिवस झाल्यानंतर जो रविवार येतो त्या रविवारी एकत्र करून जो आपला दरवाजा असतो, मुख्य घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा घराचा जो आहे, त्या दरवाज्यामध्ये एखादे समजा काहीतरी घ्या तुम्ही व्यवस्थित, त्या उंबऱ्यावर ती पेटवा पूर्ण केस ते, आणि पेटवून त्याला जी उजव्या पायाचा जो टाच आहे, पायाचे टाच, त्या टाचानं असं रगडायचं त्या विद्यार्थ्यानं। हा एक तोडगा आहे, तो करून पहा। यामुळं काय होईल की तुम्हाला जे काही अभ्यास केलेलं आठवत नसेल, काही नसेल, तर ते चांगलं स्मरणात राहील। तर हा तोडगा जरूर करा तुम्ही, कारण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि तुम्ही अभ्यासाला लागला आहात, मग तुम्ही अभ्यास केलेला तुमच्या लक्षात राहावा या उद्देशानं मी हा तोडगा सांगतोय तुम्हाला। तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।